भारतात चालू असलेले वृक्षतोड रोखण्यासाठी आता चक्क गणरायाचा आदर घेण्यात येतोय. वृक्षतोड नको रे बाबा असं सांगत खामगावच्या श्रीकृष्ण गणेश मंडळानं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गणरायाची स्थापना केली. या मंडळानं चक्क एका झाडावर बसलेले गणराज आणि त्या झाडाची होत असलेली कत्तल असं दृश्य दाखवून गणराज बसवलाय. तो गणराज वृक्षतोडीस विरोध करत असून वृक्षतोड करू नका असा संदेश सुद्धा देतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात फोफावली असताना वृक्षतोड रोखावी यासाठी एका गणेश उत्सव मंडळाने गणपतीच्या रूपामध्ये या ठिकाणी देखावा सादर केला आहे. त्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. तुम्ही मला सांगा देखावा केला या मागचं काय कारण? आज आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, त्यामुळे हे जे पाऊस आता तोंड फिरून निघून गेला त्याच्या मागचं हेच मोठं कारण आहे वृक्षतोड. याच्यामुळं शेतकरी आज परेशान झाला, म्हणून आम्ही आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षतोडवर ही एक गणेश मूर्ती स्थापना केली आणि या माध्यमातून लोकांना आम्ही जनहितार्थ असं दाखवायचा प्रयत्न करत आहोत की बा वृक्षतोड करू नका, त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होतो. बरोबर आहे. या ठिकाणी आपण पाहिलं आहे की गणपतीच्या माध्यमातून या ठिकाणी संदेश देण्याचा काटेकोरपणे प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला आहे. तुम्ही सांगा काय माध्यमातून यावर्षी मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे गणरायाच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो वृक्षतोड करू नका. वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होतो आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात कमी झाल्यामुळे वृक्ष लागवड करा असे आम्ही आवाहन करतो. बरोबर आहे. या ठिकाणी वृक्ष तोडू नका, वृक्ष लागवड करा, कारण वृक्ष जर का भविष्यात तोडले तर पावसावरही मोठा परिणाम होतो. अशा प्रकारचा संदेश देत या ठिकाणी श्रीकृष्ण गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशाच्या माध्यमातून वृक्षतोड थांबवा असा एक संदेश या ठिकाणी दिला असल्याचं आपल्याला पाहावास मिळाला आहे. राहुल खंडारे, जय महाराष्ट्र.